अवैधपणे सुरू असलेला मिनी गॅस पेट्रोल पंप पोलिसांनी केला उद्ध्वस्त. अँकर चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरू असलेला मिनी गॅस पेट्रोल पंप पोलिसांनी छापा टाकून उद्ध्वस्त केला आहे. धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या पटेल क्लिनिकच्या मागे सार्वजनिक ठिकाणी सर्रासपणे अवैध मिनी गॅस पेट्रोल पंप सुरू असल्याच्या गुप्त माहितीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी पोलिसांना घरगुती गॅस सिलेंडर व वाहनांमध्ये गॅस भरण्यासाठी लागणारे उपकरण आढळून आले आहे. पोलिसांनी हा अवैध सुरू असलेला गॅस पेट्रोल पंप उद्ध्वस्त करत जवळपास 56,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चाळीसगाव रोड पोलीस करीत आहे. धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट. पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन. माननीय पोलीस अधीक्षक श्री संजय बारकुण साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ऋषिकेश रेड्डी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पटेल चिल्ड्रन क्लिनिकच्या मागे सार्वजनिक जागी एक इसम आपले ताब्यात अवैधरित्या घरगुती व्यापाराचे गॅस सिलेंडर हा मिनी गॅस पेट्रोल पंप असं बनवून तिथं वाहनांमध्ये इंधन म्हणून घरगुती वापराच्या सिलेंडरचा वापर करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून माझ्यासोबतच्या स्टाफसह आम्ही तिथं जाऊन खात्री केली असता तिथं आरोपी सईद अहमद शफीक अहमद वय 34 वर्ष हा आपले ताब्यामध्ये काही घरगुती वापराचे गॅस सिलेंडर तसेच वाहनामध्ये इंधन भरण्यासाठीची मोटर व सिलेंडरचे वजन करण्यासाठीचा काटा वजन काटा असं साधारण 56,000 मुद्देमाल त्या ठिकाणी मिळून आला. सदरच्या ठिकाणी कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या मिनी गॅस पंपावर छापा टाकण्यासाठी आमचे वरिष्ठ पोलीस अधिकारी श्री संजय बारकुण साहेब, पोलीस अधीक्षक धुळे, अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब व शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री एस ऋषिकेश रेड्डी साहेब यांचे मार्गदर्शन लाभले आहे.